नमस्कार, तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे. नेहमीप्रमाणे रोज तेच तेच पोहे खाऊन आपल्याला कंटाळा आला की वेगळं काहीतरी म्हणून आज आपण करणार आहोत दडपे पोहे. तर चला आपण सुरुवात करूया दडपे पोहे करायला. आणि त्याआधी हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला तर ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा. थँक्यू. आज आपण दडपे पोहे करणार आहोत. तर दडपे पोह्यासाठी हे ह्या वाटीने 2.5 वाट्या हे पोहे घेतलेले आहेत. हे पोहे आपण थोडेसे भाजून घेणार आहोत. हा एक मोठा कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे. ही भरपूर कोथिंबर आहे, ही धुवून घेतलेली आहे, ही पण कापायची आहे. या 2 हिरव्या मिरच्या आहेत. हिरव्या मिरच्या आपल्या चवीप्रमाणे घ्या, तिखट जेवढं लागतं तुम्हाला तेवढं. 10-12 कढीपत्त्याची पानं आहेत. 1/2 वाटी शेंगदाणे आहेत. आणि ह्याला खोबरं मात्र भरपूर लागतं दडप्या पोह्याला. तर हे 1 वाटी भरून खोबरं आहे. जर तुम्हाला वाटलं तर अजून खोबरं घातलं तरी ते छानच लागतं. ह्यातली आपल्याला साखर लागणार आहे आणि ह्यातलं मीठ लागणार आहे आणि फोडणीला थोडंसं तेल लागणार आहे, थोडीशी मोहरी आणि जिरं आणि हिंग लागणार आहे. तर चला आपण आता सुरुवात करूया दडपे पोहे करायला. आपण आता भाजायला घेतलेले आहेत. हे थोडा वेळ भाजायचे अशासाठी की कच्चे पोहे नको म्हणून तसेही आपल्याला ते नरमच करायचे आहेत. नंतर ते एक थोडा वेळ भाजून घेऊया कुरकुरीत होईपर्यंत. हे पहा, हे पोहे आपण चांगले भाजून घेतलेले आहेत. आता ह्याला आपण भिजवायचं आणि ठेवून द्यायचं आणि कांदा कोथिंबीर सगळं कापून रेडी करायचं. तोपर्यंत हे पोहे भिजतील. हे बघा, हे असं पाणी शिंपडून असं ह्या पोह्यांना भिजवून द्यायचं. हा बघा, हा कांदा आपण बारीक कापून घेतलेला आहे. आता ह्याच्यात आपण ही कापून घेतलेली कोथिंबीर मिक्स करणार आहोत आणि थोडीशी वरून घालायला ठेवलेली आहे. आणि थोडंसं मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. दोन चमचे साखर घालायचे. मगाशी मी दाखवायला विसरले तुम्हाला, 1/2 लिंबाचा रस घालायचा आहे. आणि हे हाताने असं चांगलं चुरून चुरून मिक्स करायचं, म्हणजे मीठ आणि साखर आहे त्याला पाणी सुटतं. हे मीठ आणि साखरेमुळे या कांद्याला पाणी सुटलेलं आहे. आणि ह्याच्यात आता आपण हे खोबरं मिक्स करायचं आहे. साधारण थोडंसं खोबरं मी वरून टाकायला ठेवले आणि हे ह्याच्यात मिक्स करणार आहे. आपण हे तेल तापत टाकलेलं आहे, त्याच्यात आपण आता 1/2 चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की मग आपण जिरं टाकणार आहोत. ही बघा, मोहरी छान तडतडली. आता आपण जिरं टाकलेलं आहे 1/2 चमचा. आणि हे कढीपत्ता आणि एक मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, त्या पण ह्याच्यात टाकणार आहोत फोडणीला. आणि लगेच हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि शेंगदाणे चांगले लाल होईपर्यंत परतायचे. हा असा छान रंग आला पाहिजे शेंगदाण्यांना. तोपर्यंत भाजायचे, जास्त काळे पण करायचे नाहीतर ते कडवट लागतात. शेंगदाणे भाजून झालेले, आता ह्याच्यात आपण थोडासा हिंग टाकायचा आहे, अगदी 2 चिमट्या. आणि गॅस बंद करायचा. आता ही फोडणी गार झालेली आहे. आता ही आपण ह्या कांद्यामध्ये मिक्स करायची आहे. आता आपण हे भिजवलेले पोहे आहेत हे ह्या कांद्यामध्ये मिक्स करणार आहोत. हे पोहे मी पातळ पोहे घेतलेले आहेत. जाड पोहे तुम्ही घेतले तरीही चालतील, थोडे जास्त वेळ भिजवायला लागतील. हे पहा, हे आपण आता सगळे पोहे मिक्स केलेले आहेत कांद्यामध्ये. आता तुम्हाला काढून दाखवते. हे पहा, हे आपले दडपे पोहे रेडी आहेत. आता ह्याच्यावर आपण अजून थोडं खोबरं घालायचंय. दडप्या पोह्याला खोबरं खूप छान लागतं. आणि ही कोथिंबीर.
आणि ही थोडीशी शेव ऑप्शनल आहे, तर डेकोरेशनसाठी म्हणून मी दाखवते, नाही टाकली तरी चालेल. आता हे आपले दडपे पोहे रेडी.